सर्व भक्तांचे व श्रद्धाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। आपण पाहणार आहोत गुरुने दिलेले बाजूबंदाचे फायदे व ते कशाबद्दल व त्याला केव्हा काढायचे व काढल्यानंतर काय काय होते, त्याचे वैशिष्ट्ये, त्याचे फायदे आपण सगळे ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पाहण्यापूर्वी तुमच्या लाईकची व तुमच्या सपोर्टाची मला खूप गरज आहे। हे व्हिडिओ ज्यांना माहीत नसेल त्यांना शेअर करा व शेअर करा व तुम्ही भी एंडपर्यंत व्हिडिओ बघायचा प्रयत्न करा, कारण हे व्हिडिओ खरा असल्यामुळे काही लोकांना टोचतं। आपलं असं नसतं मित्रांनो, 100 रुपये द्या, स्क्रीनशॉट पाठवा व भाऊजी पाटलांचं माहीत असतं, पण उगं त्या भाऊजी पाटलांची व त्या देवांची टीका करून काही मंत्र देणे काही असा या यूट्यूबद्वारे काही पसरवतात। पण मी त्यांना विरुद्ध नाही आहे, मी विरुद्ध त्यांच्या पैसे घेण्यावर व काहीही बोलण्यावर आहे। तर चला मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ का मित्रांनो गेनमाळा झाल्यानंतर गुरु मंत्र सिद्ध करून व ते कंगन सिद्ध करून तुम्हाला 1.25 महिना झाला किंवा त्याच्या अगोदर तुम्हाला ते कंगन बांधलं जातं। कंगन म्हणजे लाईफ टाईम असतं, लाईफ टाईम म्हणजे मरोपर्यंत ते हाताच्या खाली येऊन द्यायचं नसतं, ते मुभा फक्त आणि फक्त गुरुलाच असते व कुठल्याही कोणालाही ते कड काढण्याची मुभा नसते। ते कड काढल्यानंतर त्याचे परिणाम फार भयंकर होतात व त्यांच्या दिव्य जी शक्ती असते ती निघून जाते। पण ते कंगन बांधतात का, गुरु लोक ते देतात का, एक तावीज म्हणून सुद्धा ते कंगन बांधलं जातं व त्याचं व्यंग हे देवी देवतापासून झालेलं आहे। आजकालच्या युगात तुम्ही बघितलं असेल की मुली ते कंगन घालत असेल व मोठे मोठे देव देवता ते दंडामध्ये कंगन घालत असे, त्याच एक व्यंग म्हणून काळूबाईचे अंबाबाईचे वारे असेल ते कंगन कंपल्सरी घालावंच लागतं व महालक्ष्मीचे व इतर कुठल्याही देवाचे नातांचे कालीचे असेल तर 52 वीर कंगन हे घालावंच लागतं घालावंच लागतं। तर मित्रांनो या कंगनचे फायदे म्हणजे असे आहेत ते गुरुची व इतर लोकांना पण कळते की हे जे गेम झालेले आहे त्याच्याकडे खूप काही शक्य आहे, त्याला काहीही होणार नाही, ते कड जेव्हा त्याच्या हातात असेल। त्या कंगनाचे फायदे म्हणजे तुम्हाला कुठल्याही शक्तीची व कुठल्याही वाईट शक्तीची तुम्हाला यशाला धक्का लागणार नाही, म्हणजे जसं की करुणी भानुमती रागिणी पिशाजनी व इतर आगोरी समशान मशांकाली वृक्षकाली या अशा विद्या करून तुम्हाला व तुमच्या परिवाराला वाईट शक्तीचा परिणाम होणार नाही। पुन्हा कंगन हे सिक्टी कंगन असतं व देवी देवतांचे जन्म असते। जे गुरु आपल्याला कंगन 1.25 महिना झाला तो गेन माळीस नाही दिल्यास त्याला हमकून तुम्ही मागून घ्यायचा आहे। मित्रांनो याचे खूप काही फायदे आहेत। कंगन म्हणजे आपल्या शरीराची तर वाईट शक्तीपासून बचाव करतोच, पण इतर गोष्टीचा पण तो बचाव करतो व इतरांनाही सुद्धा कळतं की याच्या हातात कंगन आहे, त्याला काही कुठल्याही शक्तीचा व जादू टोण्याचा काही असर होणार नाही, कारण हे जे कंगन असतं हे सिद्ध केलेलं असतं व देवी काळूबाई अंबाबाई यांच्या हातातसुद्धा बाजूबंद म्हणजे कंगन असते, मोठ्या मोठ्या गुरु लोकांच्या हातातसुद्धा कंगन असतं। कंगन खूप प्रकारचे आहेत, काळभैरवनाथ कंगन 52 वीर कंगन तुम्हाला तर माहीतच असेल, पण महाराष्ट्रामध्ये ते लकाबाई मर्याई जरी हे ज्याच्या अंगात देव येतात त्यांना ते कंगन कंपल्सरी घ्यावंच लागतं। तर मित्रांनो बाजूबंद गुरु का घालतो हे जर तुम्हाला रिझन कळलंच असेल व कुठलीही शक्ती असो पुढचा कितीही ज्ञानिक असो तुम्हाला काही होणार नाही व तुमच्या शरीराला व तुमच्या केसाला त्या देवीचे कंगन असल्यावर बाजूबंद बांधल्यावर तुम्हाला काही होणार नाही। व्हिडिओ कसा आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा व इतर लोकांना पण हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुम्ही यूट्यूब किंवा कुठेही बघा त्याच्यावर व्हिडिओ कोणीही नाही बनवले, मी पूर्ण 1 महिना रिसर्च करून हा व्हिडिओ बनवला आहे। मित्रांनो कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब